सब्सक्राइब कीजिए हमारे YouTube चैनल को और बेल आइकॉन दबाना बिल्कुल ना भूले। सैराट चित्रपटात ज्या प्रकारे शेवट डाकावला आहे तशीच घटना नंदुरबारमध्ये घडली आहे। बहिणीला पळून नेऊन लग्न केल्याच्या रागातून 3 वर्षानंतर एका युवकानं एकाची भर रस्त्यात हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे। ही घटना नंदुरबार शहरातील छोटे बाजार व सातपीर गल्ली येथे घडली आहे। एका तरुणाचा खून झाल्याची माहिती मिळताच मच्छी बाजार भागात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अरबाज सलीम खाटीक वय 23 वर्षाच्या मृत युवकाचे नाव आहे। 3 वर्षापूर्वी अरबाज खाटीकनं आरोपीच्या बहिणीला पळून नेऊन प्रेमविवाह केला होता। याचा राग मनात धरून आरोपी जयस गंगाराम गंगावणे नामक भावानं आपल्या बहिणीचा पती अरबाज खाटीकची भर रस्त्यात शुक्रवारी सायंकाळी धारदार चाकूनं छातीवर वार करून निर्घृण हत्या केली आहे। शहरात एका युवकाची हत्या झाल्याची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक PR पाटील सह पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली व या प्रकरणी पोलिसांनी जयस गंगाराम गंगावणे या आरोपीला ताब्यात घेतले आहे। मृत अरबाज खाटीक यानं आरोपी जयस गंगावणे याच्या बहिणीसोबत काही वर्षांपूर्वी पळून जाऊन आंतरजातीय विवाह केला होता। विवाह झाल्यानंतर त्या दोघांना एक मुलगा झाला आहे। आरोपी जयस याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून बाकी फरार आरोपींचा तपासासाठी पथके रवाना करण्यात आले आहे। तसेच मृत अरबाज खाटीक याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे। क्राईम FIR साठी फिरोज खान यांचा रिपोर्ट, नंदुरबार।